सादर करीत आहोत कार्यक्रम विविध श्रुते हो नमस्कार विविध या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत श्रोते हो आज आम्ही आमंत्रित केलं आहे राजू रामराव डांगे यांना राजू डांगे हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहेत आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ते कार्यरत आहेत विविध क्षेत्रामध्ये त्यांचे व्याख्यान होत असतात विविध कार्यालयांमध्ये विविध महाविद्यालयांमध्ये त्यांचे व्याख्यान होत असतात आणि त्याचबरोबर आरोग्य सेवेमध्ये कार्यरत असल्यामुळे कुष्ठरोगांच्या बाबतीतही ते जनजागृती करीत असतात त्यांच्या या संबंध कार्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत राजू डांगे नमस्कार नमस्कार सर आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे धन्यवाद आपण एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून कार्य हो, करत असतो हो, हो। तर नेमकं कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण आपण देतात बेसिकली मी आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहे त्याच्या अनुषंगाने ज्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आहे जे विभागाचं त्या ठिकाणी मेडिकल ऑफिसर क्लास वन पासून तर ग्रामीण क्षेत्रीय कर्मचारी यांच्यापर्यंत कम्युनिकेशन हेल्थ एज्युकेशन कौन्सिलिंग असे विविध प्रकारचे विषय मी त्या ठिकाणी घेतो टीम वर्क आहे डिसिजन मेकिंग आहेत आणि त्याच अनुषंगाने जेसीआय ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल इंडियाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक या नात्याने बाहेर सुद्धा मी कॉलेज महाविद्यालय युनिव्हर्सिटीज पोलीस डिपार्टमेंट एलआयसी या इतर संवर्गांना सुद्धा विविध विभागामध्ये मी पाहुणे व्याख्यात म्हणून जात असतो बर आतापर्यंत कोण कोणत्या विषयावरती तुम्ही आतापर्यंत खूप सारे विषय मी साधारणतः हाताळलेले आहेत दोन हजारच्या वर माझे प्रशिक्षण व्याख्यानं झालेली आहेत तर त्याच्यामध्ये जीवन कौशल्य नुकतंच आता एम एडच्या विद्यार्थ्यांकरता दोन दिवसीय कार्यशाळा माझी लाईफ स्किल जीवन कौशल्य त्याच्यावर अत्यंत सुंदर अशी कार्यशाळा त्या ठिकाणी झाली आहे त्याच्यामध्ये संदेशवहन म्हणजे कम्युनिकेशन स्किल व्यक्तिमत्व विकास संप्रेषण कौशल्य त्याच्यामध्ये आंतर व्यक्ती संवाद आहे भाषण कौशल्य आहे संचलन आहे स्टेज डेअरिंग आहे निर्णय क्षमता तीन संघ कार्य ताणतणाव व्यवस्थापन आरोग्यदायी व आनंददायी जीवन वेळेचे व्यवस्थापन वे ध्येय निश्चिती ज्याला गोल सेटिंग आपण असं म्हणतो तारुण्याच्या उंबरठ्यावर जीवन एक सुंदर प्रवास असं विविध विषयावर मी त्या ठिकाणी राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून बोलत असतो सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आपण कार्यरत आहोत हो. का असं वाटलं की आपण या वेगळ्या क्षेत्राकडे वळावं जेव्हा मी सबऑर्डिनेट सिलेक्शन बोर्डामार्फत मुंबई निवड मंडळ जे आहे त्या सिलेक्शन होऊन माझं ला मी साधारणतः आरोग्य सेवेमध्ये कार्यरत झालो ऍज अ स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर म्हणून अठरा वर्ष मी विभागीय प्रशिक्षण संस्थेमध्ये होतो ऍक्च्युअली स्टॅटिस्टिकल लोकांचा हा बेसिक जॉब नसतो प्रशिक्षणाचा पण त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्रामध्ये माझ्याकडे आरोग्य शिक्षण विस्तार अधिकारी या पदाचा जवळजवळ सोळा ते सतरा वर्ष मी चार्ज सांभाळला आणि त्या अनुषंगाने मला त्या ठिकाणी एक संधी आली विविध विषय शिकवण्याची आणि त्या संधीचं मी सोनं केलं नंतर काय वर्षांनी ट्रान्सफर माझी कृष्ठरोग कार्यालयामध्ये झाली तर तिथे सुद्धा मी सांख्यिकी म्हणून कार्यरत आहे आणि कृष्ठरोगामध्ये निवड मी सांख्यिकीपूर्त सीमित राहिलो नाही तर त्या ठिकाणी सुद्धा मी तीन प्रबंध आताच नुकतीच कृष्ठरोगावर राष्ट्रीय परिषद झाली दिल्लीला त्या ठिकाणी सादर केले आणि मुळात प्रशिक्षक असल्यामुळं ज्या ठिकाणी कृष्ठरोगाबाबत जनजागृती कशी निर्माण होईल लोकांना चिन्ह जर कळली सिंगल सेंटेन्स कॅन चेंज लाईफ म्हणतात एक विचार सुद्धा माणसाचं आयुष्य बदलू शकतो आणि म्हणून माझा नेहमी ध्यास असतो की व्यक्तिस्तरावर गटस्तरावर आणि जनस्तरावर हा संदेश जर लोकांपर्यंत गेला याची लक्षणीय चिन्ह जर कळली आणि लोकांना कुठे उपचार मिळतो प्रतिबंध कसा घालता येतो आणि त्याच्यात डिस्क्रिमिनेशन करू नये ह्या सगळ्या बाबी मी माझ्या प्रत्येक ठिकाणी वापरतो आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा असा मानस असतो म्हणजे नोकरीसोबत काही एक सामाजिक कार्य किंवा नोकरीला धरून न राहता त्या फ्रेमच्याही पलीकडे जाऊन एक सामाजिक जाण आणि भान ठेवून हे मी कार्य करतो आणि इंटरेस्टनी करतो आनंदाने करतो सर आपण बेसिक आपला बीएससी कॉम्प्युटर आणि मानव अधिकार हा तुमचा आवडीचा विषय yes, तुम्ही लॉची डिग्री पण घेतली हो हो मानवाधिकाराच्या संदर्भामध्ये आपलं हो। काय कॉन्ट्रीब्युशन आहे कसं आहे की पूर्वी मी हे जे आता आपण बोलले की मी बीएससी कॉम्प्युटर सायन्स आहे बेसिकली आणि सगळ्या क्षेत्राचं मिक्सिंग तुम्हाला याच्यामध्ये जाणवत असेल नक्की बीएससी कॉम्प्युटर सायन्सला असताना मी सहावा मेरिट होतो युनिव्हर्सिटीमध्ये आणि माझे आवडते दिवंगत सुनील दत्त यांच्या हस्ते मला त्या ठिकाणी गोल्ड मेडल सुद्धा मिळत आमच्या शिवाजी कॉलेज अकोल्याला जेव्हा मी असताना त्या ठिकाणी कॉलेजने एक मोठा कार्यक्रम घेतला आणि त्या ठिकाणी सुनील दत्त यांच्या हस्ते तो मेडल मला दिलं त्यानंतर कसं आहे की मला असं वाटलं प्रशिक्षण केंद्रामध्ये असताना की विविध विषय मी हाताळतो तर तेव्हा मी याचं अभ्यास के पूर्ण केले पाहिजे याचे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन सुद्धा केलं पाहिजे आणि म्हणून मग काय केलं की मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्युमन राईट्स दिल्ली या ठिकाणी तो करस्पॉन्डन्स कोर्स मी त्या ठिकाणी केला आणि त्याच्यानंतर एलएलबी सुद्धा आणि एल एल एम सुद्धा वुमेन मध्ये केलं आणि मला असं वाटतं की मानवाधिकार हा खऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि तो जन्मताच त्याला मिळत असतो मानवाधिकार जे आहेत हे आता जरी आता एक जागृती लोकांमध्ये निर्माण झाली पण हे आपल्या संतपडीन किंवा आपल्या वारसांनी आपल्याला अगोदरच सांगून ठेवलेलं आहे प्रत्येकाने आपल्या धर्मग्रंथात कुठंतरी माणसाला बाधा नेणू होऊ नये त्याच्या हक्कामध्ये कुठलीही बाधा येऊ नये याच्याकरता करता दिले हा मनुष्य जन्मता स्वतंत्र आहे आणि त्याचे संपूर्ण अगदी फ्रीली त्याला जगण्याचा अधिकार आहे हे आजचं सुद्धा सांगते आणि मानव अधिकाराचं प्रत्येक सुद्धा सांगतं सर जीवन एक कौशल्य हे तुमचं एक छान पुस्तक तयार होते आहे हो हो तर त्याबद्दल सांगा की नेमकं त्याच्यात काय आहे तर चांगला प्रश्न तुम्ही विचारलात जीवन एक कौशल्य एक पुस्तिका मी लिहिली फार दोन हजार तीनला ती पुस्तिका लिहिली आणि जस्ट मी अकोला ते अमरावती एक अपडाऊन करत होतो आणि अपडाऊनच्या काळामध्ये मला असा विचार आला की आपण जेव्हा बऱ्याचशा ठिकाणी व्याख्यान देतो बऱ्याच ठिकाणी बोलतो ऍज अ गेस्ट लेक्चर म्हणून जातो तर तेव्हा हे कुठेतरी आपण नसतानाही कोणापर्यंत आपला मेसेज पोहोचला पाहिजे त्यामुळे एक जीवन एक कौशल्य छोटी पुस्तिका मी त्या ठिकाणी लिहिली दोन हजार तीनला आणि त्या पुस्तिकेमध्ये छोटी पुस्तिका आहे पण जीवनाचे खूप काही संदेश दिलेले आहेत त्याच्यामध्ये मी नेमकं असं सांगितलं मनुष्य जीवनाची सुरुवात ही जन्मानी होते आणि शेवट हा मृत्यूनी होतो या जीवनामध्ये किती जगला यापेक्षा कसा जगला जास्त महत्वाचा आहे म्हणजे आपल्याला गुणात्मक क्वालिटी लाईफ कसं जगता येईल हे संदेश देणारे पुस्तिकेमध्ये सगळं लिहिलेलं आहे भ म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला चांगला असेल भयमुक्त राहा देर शुड नॉट बी ट्रेस अँड टेन्शन ऍट द टाईम ऑफ जे कुठलाही ऍक्टिव्हिटी करताना ताणतणाव डोक्यावर नसावा म्हणजे गर्वहीन इगो नसला पाहिजे माणसामध्ये अहंकार नसला, नसला पाहिजे जो माणसाला अगदी ग्राउंडला नेतो तो अहंकार नसला पाहिजे कारण कोणालाही उडान घ्यायचं असेल तर आपल्यातला जो अहंकार जर काढून टाकला तर अधिक चांगल्या पद्धतीने उडान घेऊ शकतो तो मिसाईल सारखं क्षेपणास्त्र सारखं म्हणजे वाणी आणि वाणी सवगम होतो विचारातून आणि म्हणून कुठल्याही जीवनामध्ये आपण ऍक्टिव्हिटी करताना पॉझिटिव्ह असणं विचार चांगले असणं सकारात्मक असणं अत्यंत चांगलं आहे आणि न म्हणजे नम्रता विद्याविनयने शोभते शेवट धीस इज अ ऑर्नामेंट वुमन पर्सनॅलिटी मानवी याच्यातला फार मोठा दागिना आहे नम्रता mm. सगळं तुमच्याकडे आहे नम्रता नाही तर चांगली गोष्ट नाही म्हणून मग भगवानचं विश्लेषण त्याच्यामध्ये केलेलं आहे असं गणपती म्हणजे काय नेमकं त्याच्यावर सुद्धा जीवनाची सांगड म्हणजे गणपतीच्या या चरित्राचं त्या ठिकाणी एक मॉडेल म्हणून दिसेल म्हणजे मी असं म्हणणार नाही की त्याचं पूजा पाठ विषयी नाही मी त्याच्यात लिहिलं पण एक मॉडेल म्हणून त्याच्याकडून तुम्हाला काय घेता येईल जीवनामध्ये हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर पुस्तिका मला त्याचे फीडबॅक सुद्धा बऱ्याच लोकांकडून आलेले आहेत तर असं एकंदरीत त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आपण अनेक विषय आहात आपण आता आपण बोललोय जीवन कौशल्यावरती त्यानंतर कम्युनिकेशन स्किल आहे व्यक्तिमत्व विकास आहे संप्रेषण कौशल्य आहे अलीकडे कामामुळे लोकांमध्ये एक स्ट्रेस निर्माण होतोय देतो आणि मग त्याच्यातून नैरेश्येत बरोबर अशा लोकांसाठी काय आपण मार्गदर्शन करतो जगामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही की त्याला ताणतणाव नाही नाही ताणतणाव प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतोच जसं आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर असतात सेम त्या त्या पद्धतीने प्राध्यापक असेल तर वेगळा ताण असतो शासकीय नोकरदार असेल तर वेगळा ताण असतो बिझनेसमन असेल तर वेगळा ताण असतो विद्यार्थ्यावर वेगळा ताण असतो गृहिणी असेल तर तिला वेगळा ताण असतो तर असा ताण प्रत्येकाकडे आहे फक्त तो मॅनेज करावा लागतो व्यवस्थापित करावा लागतो त्याचे फार छोटे छोटे तंत्र आहे की कसं आहे एखादा विचार जर मला कडे नेत असेल एखादा वारंवार रिपीट वा माझ्या डोक्यामध्ये विचार चालत असेल तर तो, तो, तो वैफल्याकडे माणसाला नेतो तर थोडासा निगेटिव्ह असला तर जास्त नेतो तर म्हणून ती थॉट्स प्रोसेस जी आहे ती चेन ब्रेक झाली पाहिजे आणि म्हणून मी ज्या ठिकाणी मला असं नैराश्य आणणारे विचार येत असेल तर ती दोन मिनटं मी प्लेस सोडली पाहिजे दीर्घ श्वास घेणे दीर्घ श्वास सोडणे आकाशाकडे पाहणे फुलांकडे पाहणे निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे एक दोन मिनिट पॉझ घेतला तर ती एक जे फ्रस्ट्रेशन विचाराची जी चेन आहे ती ब्रेक होतं आणि एक ऊर्जा जी आहे एक दीर्घ श्वास घेतल्याने जो एक वातावरण वाता आहे वा ते फ्रेश वातावरण आतमध्ये त्याने बाहेर जात जे निगेटिव्हिटी आहे असं म्हणून प्रत्येकाने कुठलाही राहीचा पर्वत न करता पर्वताची राही केली पाहिजे कुठल्याही मोठ्या गोष्टीला सोल्युशन काढायचा प्रयत्न केला पाहिजे आणि निश्चितपणे जीवन एक सुंदर आहे त्याच्यामध्ये ताणतणावला मॅनेज करणं मनुष्य पाण्यात पडल्याने मरत नाही पाण्यात पोहता नाही आलं तर तो मरेल म्हणून त्या समस्या डील नाही करता आला तर तो वैफल्याकडे जातो म्हणून डील करणं शिकलं पाहिजे हा मुलाखतीचा भाग पहिला होता भाग दुसरा आपण पुढल्या कार्यक्रमात ऐकणार आहात पुन्हा भेटणार आहोत आपण पुढल्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार सादर करीत आहोत कार्यक्रम विविधा नमस्कार आज आम्ही आमंत्रित केला आहे राजू रामराव डांगे यांना राजू डांगे हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहेत आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ते कार्यरत आहेत विविध कार्यालयांमध्ये विविध महाविद्यालयांमध्ये त्याचे व्याख्यान होत असतात आणि त्याचबरोबर आरोग्य सेवेमध्ये कार्यरत असल्यामुळे कुष्ठरोगांच्या बाबतीतही ते जनजागृती करीत असतात त्यांच्या या संबंध कार्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत राजू डांगे नमस्कार नमस्कार सर आपण एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून कार्य करत असतो तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझा खूप सकारात्मक आहे जीवन सुंदर आहे जिंदगी एक सफर आहे सुहाणा असं म्हटलं जाते खरंच हा सफर सुहाणा आहे त्याचा उलट ईश्वर आणि आईवडिलांनी आपल्याला हे जे जीवन दिलं हे एक संधी आहे खरंच एक चांगलं कार्य करण्याची आणि म्हणून या जीवनामध्ये प्रत्येकाने कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता आपल्याकडे ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीतून आनंद कसा घेता येईल आणि म्हणून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक नेहमी असला पाहिजे खरंच जीवन आनंददायी आहे ते ईश्वराने दिलेली आणि आई वडिलांनी दिलेली लाईफ इज अ गिफ्ट इट्स वेल्फ असं म्हटलं जाते आणि खरंच ती गिफ्ट आहे त्या लाईफची सार्थकता आपण केली पाहिजे आपण आरोग्य सेवेच्या से क्षेत्रामध्ये काम करताय तर आरोग्य आणि आपल्या आनंदी जीवनाचा काय संबंध आहे हेल्दी बॉडी रिसर्ट हेल्दी माइंड असं म्हटलं जाते की आरोग्य जर चांगलं असेल तर त्याच्यात माइंड जो वास करतो तो सुद्धा अत्यंत चांगला असतो हेल्दी असतो कारण हे दोन गोष्टी असे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असं हे आहे हार्डवेअर जे आहे आपल्याला आपली बॉडी ह्युमन बॉडी जे आहे अॅनाटॉमिक फिजिओलॉजी दिस इज हार्डवेअर पण त्याच्यातले जे विचार आहेत ते सॉफ्टवेअर असतं आणि या दोघांच्या कॉम्बिनेशनने लाईफ पुढे चालतं आणि म्हणून बॉडी इज अ मिडिया टू डील विथ द वर्ल्ड असं म्हटलं जाते म्हणून त्याच्याकरता आपण आरोग्याकरता वेळ दिला पाहिजे आरोग्यासोबत म्हणजे शरीर चांगलं ठेवणार त्याला वेळ दिला पाहिजे आणि मन जे आहे त्यालाही मेडिटेशन आहे प्राणायाम आहे या माध्यमातून त्याला सुद्धा शांत आणि हे जर आपण दोन्ही पाळलं तर आपण आनंदीदायी जीवन जगू शकतो चांगलं जीवन जगू शकतो संवाद कौशल्यामध्ये पण आपण अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतल्या आहेत आपले व्याख्यान झालेली आहे बरोबर आहे अलीकडे असं वाटत नाही का की कुठल्या तरी इलेक्ट्रॉनिक गॅजेटमुळे समाजामध्ये कुठेतरी कमतरता निर्माण होते मी थोडं आपल्या विचाराशी सहमत आहे काय असते की इंटरपर्सनल कम्युनिकेशन आपण कारण कम्युनिकेशनचे तीन लेवल्स आहेत व्यक्ती संपर्क ज्याला म्हणतो आपण एक गटसंपर्क आणि जनसंपर्क तर व्यक्ती संपर्क जो आहे हा थ्रू मीडिया झाला हा डायरेक्ट आता आजकाल कमी झाला थ्रू मीडिया कुठं काय काय जास्त वापरतो आपण कुठले मेसेजेस आहेत याच्यानी जास्त वाढलं पण त्याच्यामध्ये एक डायरेक्ट माउथ टू माउथ टॉकची जी आहे ते एक कुठेतरी गॅप झालेली असते असं वाटतं थोडस दुरावा झाला असं वाटतं आणि ह्या मीडिया मुळे थोडस काय आहे की आपण जवळ आलो पण मन किती जवळ आलीत कि हा एक थोडासा शंकेचा प्रश्न आहे आणि खरं आपण जे म्हटलं की संवाद आहे हा खरंच चांगला असला पाहिजे नेहमी म्हटलं जाते की डोक्यावर बर्फाचा खळाशेवा आणि तोंडात खडी साखर ठेवा मधुर मवाड बोलणं असलं पाहिजे अरे जे बोलताना कम्युनिकेशन खरं आर्ट आहे संदेशवन ही, हो? हो? हुँ। 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 है, कला ही असं म्हटल्यापेक्षा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज आर्ट कारण मनुष्याला बोलणं हे वयाच्या दोन वर्षात तो शिकतो पण काय बोलावं कसं बोलावं ह्याला हे आयुष्य निघून जाते पण कळत नाही आणि म्हणून खरखरच ही आर्ट आहे कला आहे अलीकडे घरातला सुद्धा कौटुंबिक संवाद हरवत चाललेला आहे हो त्या दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे त्या परिवाराने बरोबर आहे घरामध्ये सुद्धा जर वाद कुठून निर्माण होत असेल तर ते संवादातून होतात आणि कसं आहे की क्रॉस कम्युनिकेशन असलं तर क्रॉस कम्युनिकेशन मुळे मग तो वाद निर्माण होत राहतो एक छोटी गोष्ट असते त्याच्यावर फक्त कुठलं तरी बोलणं आडवं झालं की बऱ्याच समस्या निर्माण होतात केवळ बोलण्यातून तर म्हणून एक काम कमी झालं तरी चालेल पण जो संवाद आहे घरातला असो म्हणजे कुटुंबातल्या सदस्यातला असो समाजातला असो नोकरीच्या ठिकाणी असो तो संवाद हा चांगला असला पाहिजे तो लोक जोडण्याचा आणि लोक तोडण्याचं माध्यम हा संवाद आहे आणि म्हणून संवाद जो आहे लोकांना दुखवणार नाही असा संवाद शक्यतो असला पाहिजे बोलणं हे शास्त्र आणि शस्त्र आहे हे जखमा बसवायचंही काम करते आणि जखमा करायचंही काम करते म्हणून आपण जखमा न करता जखमाला मलम किंवा त्याला चांगलं वाटेल या पद्धतीचं बोलणं असलं तर जास्त चांगलं या जगामध्ये बॅलन्स काही राहील तर तुमचं बोलणं राहते तुमची बिहेव राहते म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे आतापर्यंत आपले कुठे कुठे व्याख्यान झाली आहेत देशामध्ये खूप ठिकाणी झाली जसं नॅशनल ट्रेनर म्हणून माझं वाराणसीला मागे व्याख्यान झालं वुमन ब्रँडिंगवर उदयपूरला कम्युनिकेशन स्किलवर झालं तर असं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच राज्यामध्ये मला जेसीचा नॅशनल ट्रेनर म्हणून बोलावलं जाते इंटरनॅशनल ट्रेनर म्हणून मी त्याचे जे ऑनलाईन एक्झाम असते ती क्वालिफाय केलेली आहे त्याची एक वन डे ट्रेनिंग असते ते क्वालिफाय केलेलं आहे आणि म्हणून वेबवर ऍज अ इंटरनॅशनल ट्रेनर म्हणून सुद्धा मला त्याचं रेकॉग्नाईज केलेलं आहे हे सगळं करताना तुम्ही स्वतःला कसं घडवलं मी अॅक्च्युली ग्रामीण भागातून आलो सर कसं आहे की यामध्ये घडवत असताना सगळ्यांचं आपल्याला सपोर्ट पाहिजे असतं घरातून बाहेरून आणि योगायोगाने मला म्हणजे माझ्या कुटुंबामधले सगळे सदस्य आईवडिलापासून सगळे सपोर्ट होते लग्न झाल्यानंतर मिसेस ती खूप सपोर्ट आहे माझ्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये मला सपोर्ट करते बऱ्याच गोष्टी ती स्वतः सांभाळतं आम्ही जेव्हा असताना किंवा बाकी सगळ्या गोष्टी आणखी दुसरी गोष्ट की एखाद्या चांगल्या ठिकाणी पोहोचण्याकरता माणसाला या सगळ्यांचं सपोर्ट अत्यंत गरजेचं आहे म्हणून मी ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली मला सुदैवाने ते सगळे माझे जे प्रिन्सिपल होते ट्रेनिंग सेंटरचे खूप चांगले होते ऍप्रिशिएशन एनकरेज पर्सन असते असं जा म्हटलं जाते आणि मला जे जे मी चांगलं करत राहिलो मला प्रत्येक ठिकाणी कौतुक भेटत गेलं आणि त्याच्यामुळे मी प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं आणि ते यशस्वी झालो कारण योगाचं क्षेत्र असो माझं सामाजिक क्षेत्र असो नोकरीचं क्षेत्र असो या सगळ्या क्षेत्रामध्ये मला चांगले लोक भेटलीत आणि त्याचा कलिचित मी खूप फिलिंग जे आहे मला ते खूप चांगले फिलिंग येत आहेत राजू डांगे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे पुढे काय करायची इच्छा आहे भविष्यात आता जर आपलं लाईफ स्टेबल जरीच असलं पण आंतरिक बऱ्याच इच्छा असतात मला आता एक एज्युकेशन मध्ये सहा सात ग्रॅज्युएशन केलेले आहेत मी अमरावती युनिव्हर्सिटी पॅट सुद्धा एकदम पास झालेला आहे मला लॉ मध्ये पीएचडी करायचा विचार आहे सेवानिवृत्तीनंतर सामाजिक उपक्रम राबवायची मला एक आवडही आहे आणि मला असं वाटते कुठेतरी माझ्यासोबत कारण इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट हा आमचा उद्देश आहे व्यक्ती एक चांगला नागरिक तयार करणे हा उद्देश आहे माझ्यासोबत इतरही लोकांचं डेव्हलपमेंट काही करता येईल का जे निडी पर्सन आहे त्याच्याकरता मला काही काम येते का चाहे अपंग असो कृष्णरुग्ण असो मुखपदीर असो त्या लोकांकरता मला काही करता येईल का कारण आमच्या डॉक्टर गोविंद भाऊ कासट मित्रमंडळी अमरावतीमध्ये आहे ते ते मी त्याचा एक सदस्य आहे आणि त्यांना ते संस्कार आमच्याकडे एक सामाजिक उपक्रमाचे आलेले आहेत म्हणून मला असं भविष्यात वाटतं की सामाजिक काही चळवळ किंवा सामाजिक कार्य निश्चितपणे करावं असं काही वाटतं का की आता काही राहून गेलाय आपलं असं बिलकुल वाटत नाही कारण मी तैसीचे चित्त असू द्यावे समाधान असं म्हटलेलं आहे असं वाटतं की आता जे आहे समाधान आणि तृप्ती लाभलेली आहे आता जे आहे ते खऱ्या अर्थाने बोनस वाटते कारण निवड नोकरीच्या चाकोरीत न राहता त्याच्याही पलीकडे जाऊन सामाजिक उपक्रम मी आजही घेतो करत राहतो ॲज अ नॅशनल ट्रेनर म्हणून हे प्रशिक्षणाचे कार्य बरेच करतो आणि हे सगळं कुटुंबाची जबाबदारी सांभाळून व्यक्तिगत जबाबदारी सांभाळून नोकरीची जबाबदारी सांभाळून हे सगळं करत असतो आणि म्हणून मला एक खूप मोठं समाधान आहे याच्याही पलीकडे जे जे संधी येतील ते ते संधी मी निश्चितपणे चांगलं करायचा प्रयत्न करणार हे सगळं मॅनेज कसं करतात चांगला प्रश्न आहे पहिली गोष्ट हे मॅनेज करत असताना आहे की घराचा सपोर्ट फार महत्वाचा असतो कारण <laughs> माझे मिसेस जे आहे धर्मपत्नी जी आहे ती स्वतः नोकरी करते एलआयसी मध्ये ती <laughs> बीएससी एमबीए <है। laughs> आहे आणि नॅचरली की आपण जेव्हा आउटडोअर जास्त काम करतो तेव्हा मध्ये कुठेतरी कमी पडतो <laughs> पण तिने कमतरता मला कुठे जाणवू दिली नाही कारण माझी जिथं गरज असली ते त्या ठिकाणी इव्हन बऱ्याच घरातल्या ऍक्टिव्हिटी आणि इव्हन बाहेरच्या माझ्या ऍक्टिव्हिटी सगळ्या सांभाळतात कसं की तिच्यामुळं हा एक घरातला सपोर्ट झाला त्याच्यामुळं टाईम मॅनेजमेंट हा मी स्वतःच शिकवत असल्यामुळं की ह्या गोष्टी सगळ्या मॅनेजमेंट घरातून सपोर्ट आहे आणि माझे छंद जे आहे ते छंद मी मिसेस मध्ये टाकायचा प्रयत्न केला जसं मी अकरा दिवस योगा प्राणायामला हरिद्वारला गेलो तर तिला ति त्या ठिकाणी घेऊन गेलो आर्ट ऑफ लिव्हिंगचा ऍडव्हान्स कोर्स करायला गेलो तर तिला घेऊन गेलो म्हणजे कसं आहे की त्यांच्याकडून पॉझिटिव्ह सपोर्ट असल्यामुळं मी सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणी आनंदाने आणि मनापासून वेळ देऊ शकतो आणि कुठल्याही गोष्टीचा ताणतणाव शक्यतोवर घेत नाही राजू डांगे हे नाव केवळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून नाही आहेत तर तुम्ही चांगल्या सामाजिक प्रश्नांचे प्रचारक आहात त्या संदर्भात सांगा मी काय करतो की स्वार्थातून परमार्थ सकाळी उठल्यावर योग प्राणायामाचे वर्ग सुद्धा मी शिबिरे घेतलेली आहेत याच्यात काय की माझाही व्यायाम होतो इतरांनाही काही देता येतं म्हणून योग प्राणायाम हा सुद्धा मी एक त्याचा प्रचार करतो त्यासोबत मानव अधिकाराचं डिग्रीच मी घेतला असल्यामुळे आणि लोकांना मानवाधिकाराच्या बाबतीत कुठेतरी कमी माहिती आहेत तर त्या जास्ती असं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विविध माध्यमातून प्रयत्न करतो इव्हन कृष्ठरोगाबाबत लोकांमध्ये जी जागृती आहे ती विविध स्तरावर पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती सुद्धा केलेली आहे तर असा प्रचार कार्य सुद्धा मी बऱ्याच विषयाचं करतो राजू डांगे आपण आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपला भर्या नमस्कार नमस्कार नमस्कार